गव्हाचं किती उत्पादन काढलं जातं त्याची बरोबरी करू आपण, किती पाणी लागत? आणि ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो, ते राळण भगर खातं कोण हो जास्त? कोणते पाखरं खातात? त्याची बारीक बारीक पाखरं खातात, त्या चिमण्यान पाखरं वावरात नाही ठेवले आपण, आणि ते ठेवले नाही म्हणून आळ्या वाढल्या. आळ्याचे नंबर एकची शत्रू. मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे जुन्या काळामध्ये तोडगे होते. तोडगे कसे होते की आमोश्याला धैवात शिकवण्यात वावरात, तर आमोश्यालाच काय बरं, तर अंधारी लंबी रात्र राहते, लवकर अंधार पडतो, पाखरं उपशी राहतात रात्रभर, पहाटं पहाटं तांबडं फुटायच्या आत जाऊन भात शिकून आल्यावर काय होतं, पाखरं जशी वावरात येतात ते दैव लावलेलं असल्यामुळे ते लवकर वाळत नाही, चमकतं ते आळीसारखं, आणि पाखरं त्याच्या दिशेने धावतं. ते तुमच्या बंधारावर टाकलं राहिलं, पक्षात थवा आला, तर आता इथं संतांचा प्रभाव असला तर ठीक आहे, नाही तर बारा, नाही तर दाळबट्ट्यावाले नाही जे कंदुऱ्यावाल्याचे पाखरं 100% कंदुऱ्यावाले, त्याला किडे जास्त आवडतात भातापेक्षा, ते आळी समजून उतरतात, आणि ते भाताचे 2-4 शीत टिपले की लगेच बाजूला तो, म्हणजे तुम्ही डाळबट्टी दिली तर त्याच्या कंदुरीची व्यवस्था करून घेतो, घुसतो तुमच्या वावरात फटाफटाफटाफटा आळ्या व्यायचं लगे खलास करून टाकतो. हा माझा अनुभव आहे. माझ्याकडे चिंच झाड आहे, 100-150 झाडं लावलेले, जांभळी चिंच मिळून 4-5 झाडं आहेत माझ्या. त्या वावरामध्ये आजूबाजूला हरभरे पेरले, तूर जरी पेरली मला फवारणी करावं लागेल, पाखरं बंदोबस्त करून टाकतो. तुमच्या तुम्ही साधी जिथून आपली लाईन गेलेली आहे इलेक्ट्रिसिटीची, त्याचा आजूबाजूचे 5-10 गुंठ्यातले माला बघा तुम्ही, त्याच्यावर आळ्या नाही राहत, तिथलं माल घाटे मस्त राहतात, तिथं एकही भोप नाही दिसणार तुम्हाला. ह्याचा ते राळेन भगर त्याला बोलवायचं काम करतो, त्याचं खाद्य येते. हे क्रॉप रोटेशन किती महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या. ह्या प्रकारच्या अन्नाला, नाचणीला, राईला, राळ्याला भाव आहे सुपरफूड म्हणून भाव. आणि हे जर तुम्ही सेंद्रिय केलं तर गिराईक शनेगावमध्ये पाठवायची माझी तयारी आहे. ह्याचा कार्यक्रम ठरवावा लागेल. तुम्ही म्हणलं तुम्ही आम्हाला वापस घेऊन चालले, वापस नाही घेऊन चालले, याला या बी बाहेरून आणावं लागणार आहे का? एकदा बी घरचं झाल्यानंतर 3-4 वर्ष बीकत लागेल का? याला खत लागेल का? याला फवारे लागतील का? हे लावल्यामुळे तुमची इतर पिकं सुधारतील का नाही? पहिली गोष्ट. आता 20% हा हिशोब झाला. म्हणजे वडील नेहमी सांगायचे, मी नेहमी सांगत असतो, आता म्हटलं सांगायचं, जर जेवढे आपल्याला नेटिव्ह विकता आले असतो तर आपल्या पोरीने फाट नसते घातले, इंग्लंडची राणी नववारी वगैरे मिशन ठेवले असते. ही आपल्या लोकाला आपला माल विकता आला नाही म्हणून आपण हरलो. इंग्रजांशी लढाईत नाही हरलो, ते 10-20 हजार आले होते, 5-50 हजारच्या पुढे इंग्रज नव्हते आपल्याकडे, कधी कुठून मारले असते, बुक्केही मारले असते आपण, पण मार्केटमध्ये आपण साफ झालो त्यांच्यासमोर. मार्केट परत मिळवणं म्हणजे शिवाजी महाराजांनी जसं तोरणा किल्ला मिळवला तसं परत मिळवणं करता आहे. ते कसं ताब्यात मिळवायचं ते गट शेतीशिवाय त्याला पर्याय नाही. माझा माल आणि त्याच्या विक्रीची व्यवस्था याच्यावर इथून पुढं तुम्हाला मला काम करायचं. मी तुम्हाला बाबा मनापासून सांगतो, मी मार्गदर्शन करायला नाही आलो, मी मार्गाचा विचार करायला आलो. काही गोष्टी मला करावं लागणार आहे, कारण तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या घरातून मला शिकायला मिळालं, बाहेर गेलो, बाहेरची दुनिया पाहिली, नीती आयोगात काम केलं, कृषी मूल्यावर काम केलं, मार्केट बघितलं, आणि माझ्या आता लक्षात आलं की माल विकला कसा जातो. तुमचा सेल्समन म्हणून मुनी म्हणून काम करायची माहीत आहे. सध्या तरी पगाराची काही गरज नाही मला, तुम्हाला माल जरा मिळाल्यावर मग मला काय आवडेल तुमच्याकडून काही अभिनंदाचा भाग सोडून द्या, पण हे तुम्हालाही करता येईल. माझी अशी इच्छा आहे की असा दृष्टिकोन असलेले चांगले लोक तुमच्यातून तयार व्हावे, चांगल्या प्रकारे तयार व्हावे, आणि खूप ताकदवान समाज आहे आपला, आपला समाज काही गरीब नाही. आज पैसे घेत नसतील शेतकऱ्याची, पण त्याची ताकद प्रचंड आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा इंटरेस्ट आहे की ही ताकद नाही लक्षात आली पाहिजे. हा कुंभकर्ण झोपेल ठेवा जागा नसतो, हा झोपून ते इंजेक्शन लावून घ्यायला ते जमल ते काढू, हा जागा झाला का मग याच्यासमोर कोणी उभं राहू शकत नाही. आणि मग मला असं वाटतं की वाजवून फुजवून चिमटे काढून काना दळपून जागा करावा, एकत्र करावा. मला फार भास्करावर सतत भीती वाटते. तुम्ही सरपंच आहे पण ह्या ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत समितीची निवडणुका, आमदार घ्या, माझ्या अंगावरच काटा आहे. ज्या कोणाला कधी संधी मिळाली नाही आयुष्यात तशी संधी मला सरकारने दिली. 2 तालुक्यात काम केलं मी कन्नड जिल्ह्यात, तिथं असं गाव नाही तिथं माझी ओळख नाही, असा शेतकरी मी त्याचा वावर होणार नाही, तरी सुद्धा मी लोक एकत्र करू शकलो नाही, आता पाया पडून एकत्र करू शकलो नाही. सत्तेत बोलत असतो लोकांनी, हे एक केलं मी तिथं असताना सगळे पक्षाचे लोक येऊन बाहेर माझ्या कार्यक्रमात, बाहेर गेलं जे करत तेच करत मी, तरी भांडवल नाही आपसात असं नाही, त्यांनी निवडणुका करू नये असं म्हणणं नाही, लोकशाहीचा भाग आहे. पण आपण आता समोर मंदिर आहे, कोणी चप्पल घालून गेलं का तिथं?
तुम्ही नमाज पडायला जाता, चपला घालून नमाज पडता का? कोणत्या देवाने तुम्हाला सांगितलं चपला घालून नमाज पडू नका की चपला घालून आरती करू नका? नाही करत आपण, कारण आपण असं ठरवलं की ह्या भाग पवित्र आहे, त्याचं पवित्र आम्हाला कायम आहे. तसं शेतीचा विचार करताना राजकीय जोडे सामाजिक जोडे बाहेर काढून या मंदिरात जर तुम्ही आले तर तुमच्या 99% समस्या सुटतील असं मला वाटतं. त्याच्यासाठी पक्क मजबूत व्यासपीठ तयार करा. इथून आपल्या उद्धाराची सुरुवात होते. दुसरा विषय डाळींचा. डाळ वरती पिकामध्ये काही करा तुम्ही बाजारात, तुमचा कुठलाही बाजार कुळीत मिळतं का? बाजारात गुलगी मिळतं का? कुली कुळीत विचारलं तुम्ही पेरलं काय असत कधी? खायचा शौक आजारी माणसाला खाऊ घालतं की नाही? मग काय जालना जाणार आणता फुलंबरेल मिळत? आमच्या भागात आहे टिकून थोडस. बरं, किंमत काय आहे काय अंदाजे? मॉलमध्ये मिळतं, हॉलमधनं, मोरमध्ये, डी मार्ट मध्ये बघा तुम्ही येऊन बघा काय व्हावे बघा. तिथे 120 रुपये किलो आहे. फुलंबरीच्या बाजारात 100 रुपये किलो आहे. गुलग्यात आणि मुगाच्या उत्पादनात किती फरक आहे? सारखंच होतं ते 3-4 क्विंटल, हे 2-3 क्विंटल. मुगाचा भाव काय? बोलला मग 4000 पुढे विकून दाखवतो तुम्हाला. मी 38 विकला. तुम्ही जास्तीचे भाव सांगू नका मला. पुढे हयात गेली पाहिजे, ढवळून गेलं तुम्हाला. तुम्हाला माहित ना सर, हे फुलंबरी खुलताबाद बाजार सांगू सुलतानपूर नंतर कसा खेडा लासूर येरूळ ह्या गावांमध्ये तराजू लावून मी गुळ विकलेला आहे, बटाटे विकलेले, बाजरी विकलेली. तुम्ही ते यांनी सांगितलं साहेब की बाला ते बघत ठेवणार तुम्ही 16 शेतकरी. आणि औरंगाबादला 250 रुपये क्विंटल गुळ विकायचा आणि मी बाजार सांगेल आणि फुलंबरीला थैला टाकून 325 रुपये क्विंटल निघायचं. तर हे डॉक्टर बसलेली गोष्ट आहे माझ्या, मी उगच नाही बोलू लागलो. मला हा फरक माहिती. जर ज्या गरीबाचे बाजार आहे त्याच्यात 75 रुपये जास्त रेट होता तर तेव्हा मला असं वाटायचं तर हे जर औरंगपुरात आपण गुळ घेऊन बसलो तर काय भाव जाईल. तेव्हा औरंगपुरात सगळ्यात भारी एरिया होता औरंगाबादचा. समर्थनगर तर नव्हतं पण त्यावेळेस मी जेव्हा कुठं करायचं ज्या वेळेला 84-84 शेतकऱ्यांनी कांद्याचं फार मोठं आंदोलन केलं महाराष्ट्र. 6 रुपये क्विंटल कांदा विकला होता त्यावेळेला डेक्कनवर 14 रुपये किलो भाव. तेव्हा शेतकरी रस्त्यावर होते, पैसा पण आपण सडलेल्या कांद्याच्या यावेळेला त्यांना माझ्या वास सुटला होता. तेव्हा 14 रुपये किलो कांदा पुणे विकत होता. ह्याचा अर्थ काय? तर जिथं बाजारपेठ आहे तिथं पोहोचण्याची शेतकऱ्याची ताकद म्हणण्यापेक्षा तंत्र शेतकऱ्याला जमलं नाही. ते तंत्र तयार करणं, त्याची ताकद उभी करणं हे आपलं काम आहे. निवडणूक आणि पोखराचं काम झालं तुमचं साहेब. गटाचे कार्यक्रम अखेर आठवड साहेब. इथे बाजारपेठा आणि लिंकेजेस पॅकिंगची व्यवस्था गोडाऊन तुम्हाला या योजनेत उभे करता येतात ते उभे करा. जी काही बँकांची मदत लागेल ती 100% उभी करून देतो मी तुम्हाला. कशी देत नाही बघू करू आपण त्याच्याबद्दल बसून कार्यक्रमा. तर जोडे मात्र बाहेर काढायचं ध्यानात ठेवा. मूग उडीद रब्बीमध्ये हरभरा तूर ही सगळी पिकं डाळवर्गीय पिकं कुळीत आहे, मसूर आहे, मठ आहे, माठ आहे, चवळी आहे, या सगळ्या पिकांचा अंतर्भाव आपल्या पिकांमध्ये असला पाहिजे. पाठ तरी टाका कॉपर काढताय. त्याचे परिणाम काय होतात तुम्हाला टेली सांगेल मी. त्याचे तांत्रिक परिणाम काय या शेतीचे, त्याच्यावर कुठला पिळा कशावर बसतो, कुठला रोग कशाने कमी होतो, याचा क्रॉप सायकलमध्ये काय होते, भला मोठा विषय तो तुम्हाला वासरे सरे समजून सांगतील. एखाद्या वेळेस तुम्ही जात असता अण्णांकडे जाता तुम्ही तिथं खरपुडलेही हा विषय ठेवू आपण. नंतर त्यांना ठेवायला सांगतो मी क्रॉप सायकलचं महत्त्व काय तुम्हाला सांगू शकतो मी. नंतर एका दिवशी बोलू आपण त्याच्याकडे. तिसरं आहे तेलबियांचं. कोणतं तेल खाता? बीपीच्या गोळ्या खाणारे लोक किती आपले? जरा हातवर करते का? 3-4 इमानदार आहे. तू वय काय? 23 वर्ष बीपीची गोळी खाऊ राहिला. एक सरकीच्या तेलाची कमाल आहे. 10 वेळा जास्त खाऊचं म्हणून करडी देऊन तेल आणायला किती दिवस झाले तुम्हाला?
आणि तो ते कर आठवतो कर तुला आठवायचं काही कारण नाही आठवतो कुठं होते ते लग्न ढेपीच काय करत होत ढेप काय केलं कोणतं काय देशात तेल किती लागतं गावात तेल किती लागतं विचार करा का किती कुटुंब आहे आपले वर्षाला तेल किती लागतं किती पैसे जातात लावा नाही रे बसून हिशेब लावा बसा पुढच्या वेळेस मला सांगा कोण सांगा की गावात इतकी लिटर तेल लागतं तिची एवढी किंमत आहे जमल का तसं साखरेचं सांगा कपड्याचं सांगा किती लिटर कपडा लागतो लावा ना रे हिशेब आपण विकत काय काय आणतो मग आपले माल कुठे जातात बघू आपण हे काय उभार उद्योग करा रिकामा उद्योग करा कसा हा उद्योग करा आपल्या देशामध्ये 1984-85 सालापर्यंत छटाक तेल आयात होत नव्हतं आज या देशामध्ये कृषी प्रधान देशात 70% तेल आपण आयात करतो 2,30,00,000 टन ही आपल्या देशाची तेलाची गरज आहे त्याच्यापैकी 2.25 कोटी टन तेल आपण आयात करतो हे पाम तेल आपण आयात करतो मॅक्सिमम सोयाबीनचं तेल आयात करतो राईस ब्रॅन ऑइल आयात करतो राईस ब्रॅन म्हणजे तुसाचं तेल भाताच्या तुसाचं लय वाटत म्हणजे अत्यंत श्रीमंत देश अत्यंत श्रीमंत परंपरा काय खाऊ राहिले काय सगळ्या पाईपलाईन मध्ये आपल्या त्याचं डिपॉझिट आहे अकोला देवचा एक पोरगा आहे सवडे नावाचा त्याने आवरणमधलं तेल घालून टाकले त्याचं तेल विकत घेत असत तेलामध्ये कुठलंही तेल विकत घेत होतं सफल विकत घ्या नाही सोयाबीन विकत घ्या त्याच्यात असं कर्मी अशी लाईटाच्या समोर धरा त्याच्या खाली एक लाईन असते की ॲडेड फ्लेवर्स कॉर्न ऑइल अरबी ओस एसओ एसओ म्हणजे सोया ऑइल सीओ म्हणजे कॉटन ऑइल पीओ म्हणजे पामोलिन ऑइल सीओ पीओ टीओ काहीच समजत नाही आपल्याला पण हे त्याच्यात आम्ही ॲड केलं हे सांगून टाकतात त्यांचं कायद्याप्रमाणे ते झाले मोकळे तुम्हाला सांगितलं आम्ही ह्याच्यात पामोलिन म्हणून तुम्ही कुठं वाचलं ते तुम्ही करडीचं आणलं काय मी तर भुईमुगाचं आणलं ओरिजिनल भुईमुगाचं कसं मिळेल भुईमुगाचा रेट काय आहे 1 किलोला लागेल किती 2.5 किलो जवळपास भुईमुग लागेल त्याचीच किंमत झाली 150-200 रुपये आणि 120 रुपये लिटर देतो कसं आपल्याला तुमच्या डोक्यात नाही आलं 120 रुपये भेटतो बरं मोकळे झालो आपण कसल्याचं काय अरे आणला एक भरपूर मोठा आपण हे मोकळे होऊन जातो लग्न करायला ते विचारित येत नाही हे झालं काय ह्या अतिक्रमणामुळं तेलाचा पूर्ण उद्योग बसला 84 साली आपल्याकडं 5.5 लाख तेल घाण्या होत्या आज मी ते 11,000 तेल घाण्या पूर्ण देशात त्यातल्या 5.5 हजार सुरू आहे ते बंद पडायच्या मार्गावर सरकारने आता धोरण बदललं तेलाच्या इम्पोर्टवर जेवढे टॅक्स लावता येतील तेवढे लावले डाळीच्या इम्पोर्टवर जेवढे टॅक्स लावता येतील तेवढे लावले सरकारने असं ठरवलं की या बाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हायचं हे सरकारने ठरवलं ठीक आहे पण आपण जागे नाही झालो तर सरकारचा इरादा किती गोष्टी करतो तुम्ही जागे व्हा किती बिल्लेवाले रे आमची बिरादरीच आहे ना आहे का अभ्यास पहिले तुमचं काम आहे सानप हे हो गटप्रमुख तुमचं काम आहे सोयाबीनचं जगाचं उत्पादन किती भारताचं उत्पादन किती लपू नका किल्ल्याला पोहायचं नाही लय धाक राहतो मी नोकरी लागायच्या आधी लय धाक वापरलेला त्याचा मी काढून ठेवलेलं आहे तुम्हाला सांगितलं सोडलेलं नाही 10 महिने राहिले पुन्हा येतो कोणी पाहिजे जगात उत्पादन किती आहे सोयाबीनचं भारतात किती आहे जगाचे 3% उत्पादन आहे आपलं कापसाचं मोठं उत्पादन आहे आपलं जगात जवळपास 110 लाख गाठीपैकी 36 लाख गाठीचं उत्पादन आपण करतो 40 लाख गाठीचं चीन करतो अमेरिकेचं जवळपास 20 लाख गाठीचं उत्पादन मका जालना औरंगाबाद नाशिकचा सगळ्यात मोठं पीक 65 लाख लिटर पाणी खाणार आहे इकडे जगाचे 2% उत्पादन आहे ह्या खेळात राहावं का जे पीक आपल्या पावसाला पुरत नाही आपल्या जमिनी उतरून टाकतं मार्केटमध्ये रेट देत नाही ह्याच्या पलीकडे जाऊन सोयाबीन कापूस आणि मका सोयाबीनवर प्रक्रिया करायची ठरवली आपण त्याने गावामध्ये जमन का आपल्याला नाही जमणार मक्यावर प्रक्रिया नाही जमणार खूप पैसे लागतात सगळंच 150-150 कोटीच्या पुढचा कार्यक्रम चालला
तसंच एक तसंच रूम टाकायची म्हणजे पोखरामध्ये वाळवे. तुम्हाला मी ऍड्रेस देऊन जातो, कोणी विषय विसरून जाईल मी. सिंगल फेज रूम तुम्हाला घरात टाकता येईल, पोखरामध्ये तुम्हाला करता येईल. आणि त्याचं प्रेसिंग युनिट पण तुम्हाला टाकता येतं. 5-6 लोकांनी सिंगल फेज रूम टाकली तर एक प्रेसिंग युनिट त्याच्यासोबत टाका. हा सगळा खेळ या रूमचा 10 ते 15 लाखात होऊन जाईल. आणि ते तुम्ही सहज करू शकता. 4-5 ग्रुप मिळून हे करा आणि ज्यांनी कोणी ही जिनिंग टाकलेली त्यांनी गिरणीसारखा कार्यक्रम करा, कापूस जिन करून द्या, ह्याच्या गाठी करा तयार. आणि आता स्मार्ट प्रकल्प येतोय, आलेला आहे. त्या स्मार्ट प्रकल्पामध्ये कापसाचे क्लस्टर आहे. भास्करराव, तुमची मदत लागणार आहे आम्हाला त्याच्यात. याच्यात कापसाचे क्लस्टर करा. याच्यात सरकीचं तेल काढण्याची व्यवस्था करता येईल तुम्हाला, किंवा सरकी विकून जो कापूस येतो बँकेत ठेवून त्याच्यावर पैसे उचलते. तुम्ही डिक्लेअर करा की आम्हाला एवढा भाव आल्यावर आम्ही मालकी सोडू, ती बँक आपोआप विकून टाकते आणि पैसा तुमच्या खात्यावर जमा होतो. ह्या पद्धतीची रचना कापसात करता येईल. पण तेलामध्ये जवसाचं तेल आहे. जवस पेरली कोणी आहे? जवसावाल कोणी? जवसाचं बी आहे का नाही? कुठून आणलं मी? गुड, व्हेरी गुड. कोणती व्हरायटी आहे सांगता नाही, पण बी सांभाळून ठेवा, गेले की मी पाठवेल. आज जवसाच्या तेलाचा रेट जवळपास 1100 रुपये लिटर आहे. एका एकरला जवळ होईल किती आपल्याला? तेल किती आहे त्याच्यात? नाही, आपण कच्च्या घाणीचं काढलं 40 किलो पडत, झालं 80,000 रुपयाचं. 50 किलो पडलं तर 1,00,000 रुपयाचं. जवळची लातूरच्या रिसर्च स्टेशनमध्ये तिथे तुमच्या सहली काढा. तिथं घोडके डॉक्टर घोडके आहे ना. कसं आपली मंदिर तेच आहे, आपली पंढरपूर तेच आहे ना. तुम्ही जाऊन या तिथं, बघा काय संशोधन चालू आहे तेलबियामध्ये. भेट झाली सरांची, पाहिलं त्यांच्या व्हरायटी. 11 क्विंटल एकरी उत्पादन देणारे जवळ त्यांच्याकडं. गुरुजी मला म्हणजे अरे लोक काणी करत मला समजत नाही, 7-8 क्विंटल जरी उत्पन्न आलं, 3 क्विंटल तेल निघलं तर 3 लाखच तेल आहे. पण आपलं हे डोक्यातच नाही, आपण नांगरा वखाच्या पलीकडे विचारच करू नये लागू. आपण नोकऱ्या दुसऱ्यालाच मागणार. मी जो मुद्दा मागाशी सांगत होतो की अकुशल रोजगार विचार केले, जर आपल्या तेलगाण्या, आपल्या दालमील, आपल्या जिनिंग असल्या, आपले पोरं बाहेर नोकरी पाठवायची गरज काय आपल्याला? तेल काढा, वर्षभर विकू. आणि जर नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी बोलणार, तुम्ही ऑलरेडी काम केलं त्या सेंद्रिय शेतीमध्ये,